आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 2 वर्षापासून मराठी बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आणि न्याय हक्कासाठी अतिशय शांततेमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 58 मोर्चे काढले. त्यामध्ये आपल्या लहान मुलांनी, बाळांनी आणि माता भगिनींनी सुद्धा सहभाग घेतला होता. सातत्यानं सरकारकडे मागणी करून सुद्धा सरकारने या महत्वाच्या गोष्टीकडे डोळेझाक केली. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलेलं हे सरकार आपल्या प्रमुख मागण्यासाठी, समाजाच्या या विकासासाठी, उन्नतीसाठी त्यांनी काम करायला पाहिजे होतं. त्या सरकारचे डोळे उघडायचं काम आपल्या समाजाने केलेलं आहे. एक मागास आयोगाचा अहवाल असेल, कोर्टाची तारीख असेल किंवा सभागृहात विषय असतील मांडायचे, सगळ्या आमदारांच्या समोर आणायचा विषय असेल, तर या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आता जवळच्याच काळात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर जर आपल्याला सत्तेची जर आईया जर समजा खुर्च्या टिकवायच्या असतील, तर या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करण्याशिवाय या सत्ताधारी मंडळींना आता गत्यंतर नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांनी ताबडतोब हा निर्णय घ्यावा.